जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 7 भाग 29 आत्मतत्व सिद्धी। भारतीय तत्वचिंतकांनी जड व चेतन या दोन स्वरूपात जगातील सर्व पदार्थांची विभागणी केली आहे। दर्शन इत्यादी गुण चेतनात आढळतात व स्पर्श रस गंध वर्ण गुण अचेतनात अर्थात भूतगलात दिसून येतात। जगातील संपूर्ण पदार्थ जैन दर्शनात नवपदार्थांच्या वाचनेत अंतर्भूत होतात। त्यातही दोन पदार्थांना विशेष प्राधान्य दिले आहे, भगवती सूत्र व तत्वार्थ सूत्र। प्रज्ञापना, उत्तराध्ययन, समयसार इत्यादी ग्रंथात या नवपदार्थांची विशेष रूपाने चर्चा केली आहे। त्याच्या आधारे आत्मतत्वाचे तौलनिक परीक्षण करण्याचा येथे प्रयत्न केला आहे। संपूर्ण जीवसृष्टीत फक्त मानव प्राणी हा विचारशील आहे। त्याने जीवनाला उपयोगी अशी तात्विक विचारधारा निर्माण केली, त्यालाच दर्शन असे म्हटले आहे। दार्शनिक व वैज्ञानिक आपल्या मनन व चिंतनाद्वारे दर्शनातील तथ्य ओळखण्याचा प्रयत्न करीत आहे व आपली जिज्ञासा जागृत ठेवित आहे। हेच खरे सत्यशोधक आहेत। दार्शनिकाची दृष्टी कल्याणमयी असते, ती अमूर्त तत्वाच्या चिंतनात घडून गेलेली असते, पण वैज्ञानिक फक्त जड वस्तू आपल्या दृष्टीसमोर ठेवून सत्याचा शोध घेतो। तो आत्मादी पदार्थांचे चिंतन करतो। जोपर्यंत दार्शनिक व वैज्ञानिक यांच्या दृष्टिकोनात समन्वय घडत नाही, तोपर्यंत सत्य हे अंधारात राहते। सत्याशिवाय आत्मदर्शन घडणे शक्य नाही। सत्य हेच जगातील सारभूत तत्व आहे। जो साधक सत्यदर्शनाने नवपदार्थांची वास्तविक माहिती करून घेत नाही, त्याचा संशय दूर होणार नाही। जेथे संशय आहे तेथे श्रद्धा उत्पन्न होणे शक्य नाही। श्रद्धेशिवाय जीवन सुखमय होऊ शकत नाही। उत्तराध्ययन सूत्रात पण या गोष्टीचे समर्थन केले आहे। सत्य श्रद्धेशिवाय चारित्र्य सम्यक चारित्र्य नव्हे, ज्ञान सम्यक ज्ञान नव्हे। ज्ञान व चारित्र्य या गुणाशिवाय कर्मापासून सुटका नाही। कर्मापासून सुटका झाल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही। जैन दर्शनाप्रमाणे संसार हा एक तत्वमय पदार्थ होय। त्यात संसाराला अस्तित्व आहे, त्यात सत्ता आहे। त्याच्या सर्व रचनेत दोन पदार्थांना प्रमुख स्थान आहे। एक जीव व दुसरा अजीव यांना नवपदार्थात प्रमुख स्थान आहे। दुसरे पदार्थ म्हणजे या दोहोंचा संयोग व वियोगरूप स्थित्यंतरे होतात। अस्रव बंध पुण्य व पाप ही चार तत्वे वरील दोन पदार्थांच्या संयोगाने बनली आहेत। संवर निर्जरा व मोक्ष ही तत्वे वियोग पद्धतीने बनली आहेत। संवर म्हणजे अस्रव रूपाने येणाऱ्या कर्मप्रवाहास रोखणे, आत्म्याचा कर्माशी संयोग होऊ न देणे, आत्म्याशी पूर्वसंयुक्त कर्मानुवर्गणीच्या उद्गलांना दूर सारणे ही निर्जरा होय। आत्मसंबंधित कर्मवर्गणारूप पुद्गल आवरणाला पूर्ण रूपाने दूर करणे हा मोक्ष होय। जेथे आश्रव आहे तेथे बंध हा आहेच। जीवाच्या शुभाशुभ परिणामांनी आश्रव व बंध होतो, हे दोन्ही संसाराला कारण आहेत। संवर व निर्जरा मुक्तीला कारण आहेत। जोपर्यंत रागद्वेषमोहरूप भाव परिणामांनी परिणत होत नाही, तोपर्यंत आत्म्याकडे कर्मवर्गणा येत नाही। कर्म दोन प्रकारचे आहेत, भावकर्म व द्रव्यकर्म। भावकर्माशिवाय द्रव्यकर्माचा आश्रव होत नाही। ज्ञानावरणादी कर्माला द्रव्यकर्म म्हटले आहे। जीवाचे इष्टानिष्ट परिणाम रागद्वेषमोहरूप भावकर्म होय। या ठिकाणी हे लक्षात ठेवले पाहिजे की कर्म हे स्वतः जड आहे। ते आपण होऊन आत्म्याच्या वाटेला जात नाही, उलट आत्माच आपल्या योग व कषायाच्या कर्माला आपल्याकडे आकृष्ट करतो व दुःखी होतो। म्हणूनच जो आत्मस्वरूपाला खऱ्या अर्थाने जाणतो तो सर्व काही जाणतो। म्हणून आत्मा हाच सर्व दर्शनाचा पाया आहे। आत्मा असेल तरच दार्शनिक विचार आहेत आणि दार्शनिक विचारमंथनातूनच आत्मरूपी लोणी प्राप्त होते। पराविद्या, ब्रह्मविद्या व मोक्षविद्या यांच्याबरोबरच आत्मविद्येचा उल्लेख केलेला आहे। आत्मा हा इतर सर्व पदार्थांहून वेगळा असा
अविनाशी पदार्थ आहे, तो स्वप्रभावी आहे, यासाठी वेगळ्या कशाची गरज नाही। दिव्याचे अस्तित्व स्वयं असे आहे ते समजण्यासाठी वेगळ्या दिव्याची गरज नाही। आत्मा मरत नाही व उत्पन्नही होत नाही, तो स्वतः भावरूपाने किंवा अभावरूपाने कुठून बाहेरून आलेला नाही। नित्य व शाश्वत आत्म्यामध्ये कर्तृत्व व भोक्तृत्व या दोन्ही तऱ्हेच्या शक्ती आहेत। उपनिषदकारांनी देखील आत्म्याला सत्चित आनंदरूप मानले आहे, पण दुःखाच्या अनुभूतीला ते मिथ्या म्हणतात। अनादिकालापासून आत्म्याचे शुद्ध स्वरूप आनंदादी कर्मसंयोगाने विकृत आहे। आत्मा हा ब्रह्माणू स्वरूपाचा मानला नसून त्याला एक स्वतंत्र द्रव्य रूपाने मानले आहे। सहा द्रव्ये, सात तत्वे अथवा नवपदार्थ आत्मस्वरूप बनवू बिघडवू शकत नाही, उलट आत्मा हाच आपल्या परिणामाने त्यांना जन्म देतो। म्हणून सुखदुःखाचे उत्तरदायित्व नवपदार्थांवर नसून त्याला जबाबदार आत्मा स्वतःच आहे। आत्मस्वरूप ज्ञान व दर्शनरूप उपयोग यांना आगम साहित्यात त्याचप्रमाणे आगमोत्तर साहित्यात आत्म्याचे असाधारण गुण मानले आहेत। आत्म्याशिवाय दुसऱ्या वस्तूत हे गुण आढळत नाहीत। उपयोगामुळेच आत्मा स्वस्वरूप व पररूपात जाणतो। जेथे उपयोग आहे तेथे जीवत्व आहे, जेथे उपयोग नाही तेथे जीवत्व नाही। अर्थात आत्मा हा उपयोगमय ज्ञानमय आहे। जीव व उपयोग अर्थात ज्ञान व दर्शन यांचा संबंध अविनाभावी आहे, म्हणून ज्ञानम आत्मा असे म्हटले आहे। जो आत्मा आहे तोच विज्ञाता आहे, जो विज्ञाता आहे तोच आत्मा आहे। ज्ञानाहून वेगळा आत्मा नाही व आत्म्याहून वेगळे ज्ञान नाही। द्रव्य संग्रह या ग्रंथात आत्म्याचे वर्णन 9 प्रकारांनी केले आहे। 1 सामान्य जीव, 2 उपयोगमय, 3 अमूर्तिक, 4 कर्ता, 5 स्वदेह परिमाण, 6 भोक्ता, 7 संसारी, 8 सिद्ध, 9 ऊर्ध्वगामी। आत्म्याच्या ठिकाणी 2 प्रकारचे गुण आढळतात, स्वाभाविक व वैभाविक। उदाहरणार्थ पाण्याचे थंडपणा, गरमपणा, याप्रमाणे आत्म्याचे स्वरूप समजावून दिले आहे। तैत्तरीय उपनिषदात आत्म्याचे स्वरूप अन्नमय रसमय सांगितले आहे। पायसी राजाने शरीराचे तुकडे तुकडे करून क्रमाने हाडे मांस इत्यादिकात आत्मस्वरूप जाणण्याचा प्रयत्न केला आहे। काही ठिकाणी मन इंद्रिय विज्ञानाला आत्मा म्हटले आहे। केनोपनिषदात इंद्रिय, मन व शरीर याहून आत्म्याचे स्वरूप भिन्न असल्याची मान्यता आहे। भगवान गौतम बुद्धाने आत्मा अदृश्य असल्यामुळे त्याविषयी काहीही न सांगता त्याविषयी मौन स्वीकारले आहे। संयुक्त निकायात आत्मा हा शोधण्याचा विषय नाही असे म्हटले आहे। या सर्व वर्णनावरून असे दिसून येते की सर्व भारतीय दर्शनात कोणत्या तरी रूपाने आत्म्याला चैतन्य स्वरूपी मानले आहे। सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसक व जैन दर्शन आत्म्याला अनादि परिणामी नित्य मानतात। अन्य दर्शनाप्रमाणे आत्मा चार्वाक मनात केवळ प्रत्यक्ष हेच प्रमाण मानतात। स्वर्ग, नरक इत्यादींचा तसेच शाश्वत आत्म्याचा निषेध केला आहे। अग्नीचा उष्णपणा हा स्वाभाविक गुण आहे, अग्नीच्या निमित्ताने पाणी उष्ण होते, तो पाण्याचा वैभाविक गुण आहे। उष्णतेचे निमित्त दूर झाले म्हणजे पाणी पुन्हा थंड होते। ज्ञान हा आत्म्याचा मूळ स्वभाव आहे। ज्ञानावरणाधिक कर्मामुळे आत्म्यात विभाव भाव उत्पन्न होतात, पण ज्ञान गुणाचा सर्वथा नाश होत नाही। मती, श्रुत, अवधी व मनपर्यायमान क्षयोपशमिक आहेत। या अवस्थेत कर्माचे अस्तित्व असते, केवळ ज्ञान क्षायिक आहे। जीव हा कधीच अजीव होऊ शकत नाही, तो ध्रुव, सत्य, शाश्वत, नियत, आश्रय तीनही काळात ज्ञानरूप आहे। हीच गोष्ट गीतेत देखील सांगितली आहे। स्वरूपाच्या दृष्टीने आत्मा एक आहे। हे झाले आत्मस्वरूपाच्या दृष्टीने। व्यवहार दृष्टीने आत्म्याचे 5 भेद केले आहेत। 1 द्रव्यात्मा,
2 गुणपर्यायात्मा, 3 योगात्मा, 4 उपयोगात्मा, 5 ज्ञानात्मा। आत्म्याच्या संदर्भात विभिन्न दृष्टिकोनातून दुसऱ्या दार्शनिकांनी विचार केला आहे। वेद, उपनिषद आदी ग्रंथात अनेक प्रकारची चर्चा दिसून येते, त्या आत्म्याच्या आंतरिक स्वरूपाकडे लक्ष देण्याचा उद्देश आहे। छांदोग्य पद्यनिषदात कथेच्या आधारे त्याच्या मते पंचमहाभूतापासून शरीरात चैतन्य उत्पन्न होते, त्या विशिष्ट चैतन्यालाच आत्मा म्हटले आहे। आपणाला ज्ञान सुखादिकाचा अनुभव या चैतन्य शरीराने होतो, शरीराशिवाय आत्मा नावाची दुसरी वस्तू नाही। पंचमहाभूतांचा नाश झाल्यावर तन्निर्मित चैतन्याचा नाश होतो। चैतन्य विशिष्ट शरीरच ज्ञान उपयोग व कर्ता भोक्ता, त्या व्यतिरिक्त आत्मा ही वस्तूच नाही। बौद्ध मतामध्ये आत्मज्ञानाने मुक्ती होते असे मानले नाही। त्यांच्या मनात आत्म्याला विज्ञानाचा बोध मानला नसून विज्ञान प्रवाहाचा बोध होतो असे मानले आहे। आत्मा कसा आहे, कुठून येतो, मूर्त आहे की अमूर्त, तो कुठे जातो व मी कोण आहे, अशा प्रश्नांच्या उत्तराबाबत त्यांनी मौन स्वीकारले आहे। असे असले तरी गौतमानंतर आत्म्यावर विचार केलेला दिसून येतो। गौतम बुद्धाने अनात्मवादाचा उपदेश दिला, याचा अर्थ त्यांनी आत्म्याचा सर्वथा निषेध केला असा अर्थ होत नाही। उपनिषदातील सांगितलेले आत्मतत्व त्यांनी मानले नाही। एक स्वतंत्र द्रव्य स्वरूपाने त्यांनी आत्मद्रव्याचा स्वीकार केला नाही। बुद्धाने पुद्गलाला चैतन्य व चैतन्येतर म्हणजे विज्ञान मानले आहे। पुद्गलास बुद्ध आत्मा म्हणतात। विज्ञानाप्रमाणेच भूत देखील त्यांच्या मते मूळ तत्व आहे। केवळ विज्ञान संततीचा स्वीकार करताना ते म्हणतात की ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह सतत वाहत असतो, त्यातील विशिष्ट स्थानाचे पाणी नेहमी बदलत असते, त्यात स्नान करता येत नाही, त्यातील जलबिंदूप्रमाणे प्रत्येक देश व काल यात विज्ञानाचे क्षण वेगळेच असतात। भगवान बुद्धाचा मार्ग हा मध्यम मार्ग आहे। त्यांच्या मताप्रमाणे आत्मा सनातन व कुटस्थ नाही, शरीरातील रसावर निर्भर नाही, तसाच तो शरीराहून असर्वथा वेगळा पण नाही। स्कंधभूत व मन यांच्या योगाने उत्पन्न झालेली जी एक विशिष्ट शक्ती, तिलाच आत्मा म्हटले आहे। गौतमाने भौतिकवादही स्वीकारला नाही व शाश्वतवाद पण मानला नाही। माध्यमिकाप्रमाणे व्यवहारदशेत जीवात्मा प्रतिभासित होतो, पण त्याचा मूळ स्वभाव शून्यच आहे। दिव्याची ज्योत खालून वर येते, शेवटी विलीन होते, प्रत्येक क्षणाला त्यामध्ये नाविन्य असते। या विषयाशी पाश्चात्य दार्शनिक हेराक्लिटस म्हणतो की देअर इज चेंज ओनली अँड यू कॅन नेव्हर बेथ ट्वाईस। न्याय वैशेषिकाच्या मनाप्रमाणे प्राणवान जीवन, निमिषोन्मेष, मनोगती, इंद्रिय इत्यादी या आत्म्याच्या खुणा आहेत। इंद्रिय व शरीर यांच्यावर आत्म्याचे नियंत्रण असते। वैशेषिक लोक सुखदुःखापेक्षा आत्म्याची एकता आणि प्रतिशरीर आत्म्याला मानतात। त्यांच्या मते ज्ञान, सुख इत्यादी गुण असून ते जड वस्तूत नसतात। सांख्यदर्शनात द्विविध तत्व मानले असून पुरुष आत्मा तत्व ज्ञाता नाही, ते चैतन्य स्वरूप आहे। त्यांच्या मते आत्मे अनेक आहेत, अमूर्त, चेतन, भोक्ता, नित्य, सर्वव्यापी, क्रियारहित, निर्गुण व सूक्ष्म हे आत्म्याचे गुण मानले आहेत। ते आत्म्याला कर्ता व ज्ञाता मानत नाही, भोक्ता मानतात। त्यांच्या मते प्रकृती कर्ता आहे, प्रकृती व पुरुष यांचा संयोगच संसाराला कारण आहे। तसेच प्रकृती व आत्मा यांचे वेगळेपण म्हणजे मोक्ष होय। मीमांसकांच्या मते आत्मा, कर्ता, भोक्ता व्यापक असून प्रत्येक शरीरात वेगवेगळा आहे। ज्ञान सुखादी गुणांनी तो युक्त असतो। समवाय संबंधामुळे आत्म्याशी गुणांचा संबंध मानला आहे। या विषयांच्या अनुषंगाने भट्ट मीमांसक आत्म्याला अंशरूपाने चेतन स्वरूप, अंशरूपाने जडरूप मानतात। त्यांच्या दृष्टीने आत्मा हा बोधाबोधरूप आहे।
प्रभाकरांच्या मते शरीर आणि विषय यांच्या संयोगाने आत्म्यामध्ये चैतन्य उत्पन्न होते. वेदांतात मात्र फक्त ब्रह्मच स्वीकारले आहे, त्यालाच सत्य म्हटले आहे, वेगळ्या प्रकाराने त्यालाच आत्मा म्हटले आहे. तो ज्ञाता, ज्ञेय, विषयी, ज्ञान, मती या सर्वांच्या पलीकडे आहे. तो सापेक्ष नसून निरपेक्ष व निर्गुण आहे. या रीतीने प्रत्येक व्यक्ती ब्रह्ममय आहे आणि ब्रह्म व्यक्तिरूप आहे. आत्माच आत्म्याला जाणतो. वास्तविक आत्मा एक आहे, विभू आहे, पण देहाधिक उपाधीमुळे अनेक प्रकारचा भासतो. या दृष्टीने आत्मा कुठस्थ नित्य आहे. रामानुजाचार्यांनी आत्म्याचे अनेकत्व मानले असून दुसरीकडे त्याला आनंदरूप तसेच नित्य मानले आहे. उपनिषद आणि गीतेत आत्म्याचे स्वरूप व वर्णन सारखेच आहे. दोहोत आत्मा नित्य आहे, तो कधीच मरत नाही. शरीराहून विलक्षण, विभू व अपरिणामी आहे. सार्वभौम, अंतर्यामी व इंद्रियाच्या अनुभवापलीकडे आहे. अनुभववादी पाश्चात्य विद्वान बर्कले म्हणतो की निद्रा, मूर्छा व स्वप्न या अवस्थेत आत्मा असत नाही. कंठोपनिषदात देखील आत्म्यासंबंधी अशाच प्रकारचे विषय आढळतात. शरीर रथ आहे, बुद्धी सारथी आहे, मन लगाम आहे, विविध वासनेच्या मागे धाव घेणारी इंद्रिये हे घोडे आहेत. या सर्वांचा स्वामी आत्मा आहे. गीतेत आत्मस्वभावाचे जे वर्णन आढळते त्यावरून असे दिसून येते की आत्मा आहे तो जळत नाही, मरत नाही, नष्ट होत नाही. ज्याप्रमाणे नवीन वस्त्र धारण करताना आनंद होतो, जुने वस्त्रे काढून फेकताना वाईट वाटत नाही, त्याचप्रमाणे जुनी जीर्ण शरीरे सोडून नवी शरीरे धारण करणे आहे. अविनाशी आत्मा आपल्या परिणामाप्रमाणे, कर्माप्रमाणे शरीर धारण करतो. त्याच्या साह्याने कर्मफळ भोगतो. जोपर्यंत पूर्वसंचित कर्माचा नाश होत नाही तोपर्यंत जन्ममरणाच्या फेऱ्यात फिरत राहावे लागते. वरील सर्व विवेचनावरून असे दिसून येते की सर्व दर्शनातील वर्णनशैलीत फरक असला तरी जड व चेतन अथवा ब्रह्म व माया यांचा स्वीकार केला आहे. आत्म्याच्या अस्तित्वाविषयी संदेह ठेवला नाही. सारांश: आत्मा ज्ञानमय, अविनाशी, स्वभावतः ऊर्ध्वगमन करणारा, जड तत्वाहून वेगळा आहे. वैज्ञानिकांनी देखील जड चेतन यांच्या स्वरूपाविषयी विचार केला आहे. वस्तुतः चेतनत्व आत्म्याहून वेगळे नाही. मी मधील मीचे अस्तित्व टाळता येत नाही.